गोपीचंद पडळकर बोलतायत, पाहूयात. म्हणजे आज या दिनांकापर्यंत बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीने त्याचे संचालक आहेत रोहित पवार, हे जेव्हा त्यांच्या आई वडिलांना जाऊन भेटले तेव्हा त्यांना सांगितलं की आता रोहित पवाराच्या राशीला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती तुमची जागा सूट होत नाहीत. एका बाजूला हे देव मानत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत की राशीला ती जागा सूट होत नाही. तर असे जे प्रकार सुरू आहेत, तर रोहित पवारांनी यांची मोठी फसवणूक केलेली आहे. एक सर्वसामान्य भटक्या विमुक्तातला मुलगा, त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या वडिलांनी स्वकष्टावरती घेतलेली जमीन, त्या जमिनीचा एकही रुपया त्यांना न देता ती जमीन परस्पर 52 लाख रुपयाला घेतलेली जमीन 2.5 कोटीला विकलेली आहे. आणि आता त्या जमिनीपासून 300 मीटर वरती रोहित पवारांनी स्वतःला घर बांधण्यासाठी 1.5 कोटी रुपयाला जागा घेतलेली आहे. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर यांचा जो मूळ DNA आहे हा फसवणुकीचा आहे, हा लबाडीचा आहे, हा भ्रष्टाचाराचा आहे, हे सगळं सिद्ध होत आहे. गरिबावरती अन्याय करण्याची यांची नेहमी भूमिका राहिली आहे. हे तिथले आमदार असल्यामुळं तिथलं तहसीलदार, तिथले तलाठी, तिथले रजिस्टर ऑफिसची लोक यांची अजिबात दखल घेत नाहीत. आणि म्हणून ही आपल्या माध्यमातून किमान महाराष्ट्राला कळावं की कशा पद्धतीनं हा गोरगरिबांच्या वरती अन्याय सुरू आहे. त्यांनी तात्काळ त्यांची जमीन परत द्यावी, त्यांच्या नावावर करून द्यावी. त्यांनी एकही रुपया यांनी घेतलेला नाही. तुम्ही 53 लाखला घेतलेली जमीन 2.5 कोटीला विकता आणि या लोकांची फसवणूक करता. जमीन घेताना यांना म्हणता की आम्हाला तिथं बंगला बांधायचा आहे आणि तुमचं सगळी बाजूची 3 एकर जमीन त्याला कंपाऊंड करून देऊ, तिथं रस्ते करून देऊ, तिथं लाईट लावून देऊ, असं सगळं त्यांना सांगितलं होतं. हे सगळ्या अर्जात माझ्याकडे दिलेलं आहे, सगळे कोर्टाचे ऑर्डर आहेत, सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. मी सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मांडणार आहे. हा भेटणार नाही, त्यांनाही भेटणार, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनाही भेटणार आणि यांची जी तक्रार आहे ती त्यांच्या कानावरती घालणार. नाही नाही, जायभायचं ज्यांनी जमीन दिली त्यांच्या नावावर न देता एक त्यांच्या कुटुंबाचं एक अकाउंट आहे त्या अकाउंटवरती टाकले, त्या अकाउंटचा त्यांचा संबंध नाही. त्यांनी ते परत पाठवले त्याच दिवशी. जो रितसर व्यवहार पूर्ण करण्याची आवश्यकता होती 2021 ला 10व्या महिन्यामध्ये तुम्ही हा व्यवहार करता आणि 2023 ला जमीन विक्री केल्यानंतर त्यांचे पैसे देता, म्हणजे तुमचा फ्रॉड करण्याचा हेतू आहे. आणि कोर्टानेही स्पष्ट केलं की यांच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे, हे कोर्टाने ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे. कुठली कालची? काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी सरकारच्या वतीनं सर्व पक्षीय नेत्यांची मराठा आरक्षण आणि OBC आरक्षणाच्या संदर्भामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती काल बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीला विरोधी पक्षातले नेते मंडळी आलेले नाहीत. शरदचंद्रजी पवार असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे नेते असतील, यांनी प्रामुख्यानं त्या बैठकीला येणं आवश्यक होतं. परंतु ते आले नाहीत, त्यांना राजकारण करायचं आहे. त्यांची जर भूमिका स्पष्ट झाली की आपण नेमकं कुणाच्या बाजूने आहोत तर विधानसभेला आपल्याला फटका बसेल या दृष्ट हेतूनं ते या बैठकीला आलेले नाहीत. परंतु महाराष्ट्रातल्या OBCंच्या लक्षात आलं की हे नेते आपल्या बाजूनं नाहीत. मराठा समाजाच्या बी लक्षात आलं की हे आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या बाजूनं भूमिका घेऊ शकत नाहीत, यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे. आणि म्हणून कालच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक मुद्दा मांडला की या सगळ्या पक्षाला तुम्ही एक पत्र द्या आणि त्यांचं याबाबतचं लेखी म्हणणं काय आहे ते तुम्ही घ्या आणि त्याच्यावरती पुढे मग राज्य सरकारनं निर्णय घ्यावा असं कालच्या बैठकीमध्ये ठरलंय. रोहित पवारांनी 53 लाखांना घेतलेली जमीन 2.5 कोटीला विकली असा आरोप आता गोपीचंद पडळकर करतायत. रोहित पवारांनी लोकांची फसवणूक केली असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. Thank you.